नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेजण आपण सुश्रुत शारीरस्थान बघत आहोत चार अध्याय आपण पाहिले पाचवा अध्याय शरीर संख्या व्याकरण शारीर शरीर संख्या व्याकरण शारीर या अध्यायामध्ये जसं नाव आहे तसं शरीरातल्या सगळ्या वेगवेगळ्या वेग बाबींची संख्या आपल्याला या अध्यायामध्ये त्यांनी सुश्रुतांनी सांगितलेली आहे सगळी डिटेलमध्ये तर सगळ्यात आधी शरीर कशाला म्हणायचं त्याचं व्याख्या दिलेली आहे शुक्र गर्भाशयस्तंभ आत्मप्रकृती विकारसमोर गर्भ इति उच्चते नक्कीच फर्स्ट इयरची आठवण झाली असेल तुम्हाला शरीर रचना वगैरे शिकताना सगळ्यात पहिले हाच श्लोक त्याच्यामध्ये असायचा शुक्र शोणितम गर्भाशयस्तंभ आत्मप्रकृती विकार ठितम गर्भ इति उच्चते तम चेतना अवस्थितम की त्या गर्भामध्ये चेतना आल्यावर मग काय होते वायूर विभजती प्रत्येक महाभूत काय काय करतं तर हे महत्त्वाचं आहे याच्यावर एम सी क्यू विचारला जातो वायूर विभजती वायू विभजन करतो तेजैन पचती तेज हे पचन करतो क्लेदयंती आप क्लेदन करतो पृथ्वी सहनती पृथ्वी सहनन करते आकाशम विवर्धयती आकाशे विवर्धन करतं मग प्रश्न असा येतो की गर्भाची वाढ कशा कोणत्या मा वाढीला कारणीभूत असणारं कोणतं महाभूत आहे किंवा गर्भविवर्धमान होण्यासाठी कुठलं महाभूत कारणीभूत असतं असं जर विचारलं प्रश्न तर त्याचं उत्तर आकाश असतं आणि एवं विवर्धित अशा प्रकारे विवर्धित झालेला असो यदा हस्तपाद जिव्हा घ्राण कर्ण नितंब आदी आदिबीर अंगे रूपे तदा शरीर येथे संज्ञा लभते तर आधी तो गर्भ असतो आणि नंतर मग हे चेतनानंतर ह्या पंचमहाभूतांची ही सगळी कार्य त्याच्यावर होतात विभजन होतं पचन होतं क्लेदन होतं संहनन होतं विवर्धन होतं आणि मग त्याला हस्तपाद जेव्हा ग्रहण करणं नितंब वगैरे हे सगळे अंग निर्माण होतात तेव्हा त्याला शरीर असं म्हणतो आपण आणि त्या शरीराचे तच्च षडंगम षडंग शरीर आहे ते शाखा चतस्रो मध्यम पंचमम षष्टम शिरह इथे शा चार शाखा मध्यम पंच पाचवा मधला भाग ज्याला चरकांनी अंतराधी असं म्हटलेलं आहे त्याला चरकांनी अंतराधी म्हटले आणि षष्टम शिर मग त्यानंतर प्रत्यंग सांगितलेले आहेत आता सुश्रुसंहिता आणि चरक संहितेमध्ये तुम्हाला आता एक फरक डॉमिनेंटली प्रिडॉमिनेंटली लक्षात आला असेल की तो म्हणजे सुश्रुत पिनपॉईंट आहेत सुश्रुतांनी कुठेच असं फापट पसारा तत्त्वज्ञान हे काही फारसं काही सांगितलेलं नसतं त्यांनी डायरेक्ट हे आहे असं आहे आणि जनरली सर्जन लोकांमध्ये तो पिनपॉइंटनेस बघायला मिळतो आपल्याला तर जनरली एक फिजिशियन आणि थोडासा आगळपगळ असतो पण एक सर्जन मात्र पिनपॉईंट असतो तो स्ट्रिक्ट असतो ते जनरली त्याचं ते, ते सर्जनचे सगळे गुण त्याच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला बऱ्याचदा दिसत असतो तर त्याच्यामुळे यांनी कुठेही असे यांचे अध्याय असे चालले एकदा सुरू झालं की संपतच नाही आहे वीस वीस पानं वगैरे हो असं कधी होत नाही किंवा एखादा श्लोक सुरू झाला आणि भलेही अर्धा अर्धा पान चाललाय तो असंही कधी होत नाही त्यांनी सगळं जे काही सांगायचं ते पिन पॉईंट तेवढ्याला तेवढं जास्त सुरुवात करायलाच असा वेळ नाही घालवला चरकामध्ये तर सुरुवातीलाच वेळ होतं ते पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर शांत ठिकाणी बसलेल्या भगवान आत्रेयांना आणि अशा चंद्रासारख्या वीजवर असलेल्या अशा महान आत्रेयांना त्यांचा शिष्य असलेला आणि प्रश्न विचारता झाला हे महाराज तोपर्यंत तर सुश्रुतांचा अर्धा अध्याय संपून पण गेलेला असतो ते त्याच्यामुळे सुश्रुत संहिता ही एकदम पिनपॉइंट अशी संहिता आहे त्याच्यामुळे ही पटपट होते लवकर लवकर होते आणि यात तसं सी क्यू फार वेगळं काढायची गरज पडत नाही कारण तिथे मोस्टली सगळ्याच गोष्टी त्यांनी स्वतःहूनच हे करून दिलेल्या पिन पॉईंट करून दिलेले असतात मग प्रत्यंग सांगितलेले आहेत मग मस्तक उदर पृष्ठ नाभी ललाट नासाची बुक बस्ती ग्रीवा वगैरे वगैरे तर आपण चरकांची प्रत्यंग पण पाहिलेली आहेत ती छप्पन प्रत्यंग इथे त्यांनी संख्या दिलेली नाहीये संख्या दिलेली नाहीये पण मोजली तर एकसष्ट भरते त्यामुळे लिहून ठेवलेली आहे फक्त पण त्यांनी संख्या मात्र दिलेली नाही एवढं नीट लक्षात ठेवायचं चारकांनी मात्र स्वतः सांगितले की छप्पन प्रत्यंग आहेत मग एकदा ते प्रत्यंग ही प्रत्यंग एकदा थोडंसं बघायचं की काय थोडेसे सा ॲड सांगितले काय कमी सांगितले हा असा अभ्यास तुम्हाला करणं अपेक्षित आहे मुलांना यालाच अभ्यास म्हणायचं नाही तर नुसतं वाचलं हो तिथे होतं काहीतरी नीथे होतं काहीतरी जाऊ दे आता मला जेवढं आठवेल तेवढं मी लिहील असं जे एक्झाममध्ये मध्ये आपण करतो आतापर्यंत करत आलो तसं इथे नाही चालणार इथे तुम्हाला आता पिन पॉइंट माहित पाहिजे की बाबा शर्कांनी काय सांगितलंय प्रत्यंगात सुश्रुतांनी काय आणि काही अवघड नाही आहे आता भरपूर वेळ आहे तुमच्या हातामध्ये ज्याला वाटत असेल आपल्याला आता वेळ नाही आहे तर त्यांनी जर बारा बारा तासाची ड्युटी असलेल्या लोकांनी काय म्हणावं अनेक ठिकाणी असं असतं की सकाळी नऊला ला जावं लागतं संध्याकाळी पाचला सुट्टी होते त्याच्यामुळे मग त्या मुलांनी कसं म्हणावं आणि बरेच आता टिळकचंच उदाहरण घ्या सकाळी नऊला ला ड्युटी चालू होते पाचला सुटते काही मुलं म टिळकला कुठून वरून कुठून कुठून येतात कोथरूडवरून त्यांना यायला जायला दीड दीड तास लागतो दीड तास यायचा दीड तास जायचा हे तीन तास सकाळी नऊ ते पाच ड्युटी मग त्याच्या आधी जेवण खावण आंघोळ मग त्यांनी पोरांनी त्या पोरांनी कधी अभ्यास करावा है ना तर त्याच्यामुळे ते, ते जर अभ्यास करत असतील तर त्यांच्यापेक्षा आपण नक्कीच त्या मनाने कमी वेळ एंगेज असतो तर त्यामुळं आपण उगीच बहाणेबाजी करू नये मी नेहमी जे सांगतो की ज्याला अभ्यास करायचा त्याला त्याचा मार्ग सापडतो आणि ज्याला नाही करायचा त्याला त्याचा बहाणा पण सापडतो मग त्याच्यामुळे आपल्याला काय शोधायचं आहे बहाण शोधायचंय की मार्ग शोधायचा हे आपलं आपण ठरवायचं आहे हे खूप साधं वाक्य आहे पण खूप महत्वाचं आहे आपण जर मार्ग शोधला तर आपल्याला तो शंभर टक्के मार्ग सापडतोच चला त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टींची आता मी परत संख्या सांगतो असं त्यांनी म्हटलं मग नंतर सगळ्यांचं काउंटिंग दिलं त्यांनी सप्त त्वचा सप्त सप्त आशया सप्त धातव सप्त सप्तशिरा शतानी पंचपेशी शतानी नवस्नायू शतानी वगैरे वगैरे मग आपण त्याला थोडंसं नोट्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याला काय केलेलं आहे की त्याला थोडंसं असेंडिंग ऑर्डरमध्ये करून घेतलेलं आहे म्हणजे यालाच नोट्स काढणे म्हणतात नाही तर त्यांनी जसं दिलं तसंच आपण लिहिलं त्याला काय नोट्स म्हणायचं मग खालून दोन पासून सुरुवात केली मिनिमम संख्या दोन आहे वा अंतर नंतर दोष तीन मल तीन कुर्च्या सहा त्वचा सात त्वचा आशय सेवनी कला धातू हे सगळे साथ 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 स्रोतस सा। नऊ हा तर हे बहिर्मुख स्रोतस आहेत नंतर सीमंत चौदा संघात चौदा कंडरा सोळा जाल सोळा योगवाही स्रोतस बावीस आता हा प्रश्न पडतो आपल्याला आपण स्रोतसांच्या ठिकाणी पण पाहिलं होतं सुश्रुत चरक आपण कम्पॅरिजिटिव्ह वाचले होते सगळे पण त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवताना असंच लक्षात ठेवलं पाहिजे सुश्रुतानुसार स्रोतसांची संख्या बावीस आहे कारण त्यांनी कुठेच अकरा असं म्हटलं नाही हे अकरा पेयर्स हे आपल्या समजुतीसाठी ब्रॅकेटमध्ये दिलेले पण त्यांनी काय लिहिलेलं आहे योग योगवाहिनी स्रोतांशी द्वाविंशती द्वाशती योगवाहिनी योगवाहिनी स्रोतांशी तर द्वाविशती योगवाहनी स्रोतांशी म्हणजे बावीस योगवह स्रोतस आहेत त्याच्यामुळे विषय संपला त्यांनी स्रोतस किती विचारलं किंवा योगवह स्रोतस किती विचारलं काही जरी विचारलं त्यांनी अकराचा उल्लेख केलेलाच नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला सरळ 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 बावीस हेच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी आधी सगळी काउंटिंग केलेली आहे मग तिथेच आपण काही कंपॅरिझनला पण घेऊन टाकलं जसं चारकांनी स्रोत असं तेरा सांगितलेली आहेत धमन्या चोवीस आहेत चरकानुसार दोनशे धमन्या सांगितलेल्या आहेत चारकांनी त्यानंतर मनमत सगळ्यांनीच एकशे सात सांगितले संधीमध्ये थोडासा भेद आहे संधी सुश्रुतांनी दोनशे दहा सांगितल्या वाघभटांनी दोन हजार सांगितले आणि चरकांनी दोनशे संधी सांगितलेल्या आहेत अस्थी तीनशे सांगितलेल्या आहेत सुश्रुतांनी वाघभट चरकांनी तीनशे साठ अस्थी सांगितलेल्या आहेत इन्क्लुडिंग नखदंत त्याची काउंटिंग आपण ऑलरेडी पाहिलेली आहे पेशी पाचशे सांगितल्या चरकांनी चारशे सांगितल्या आता हे वाघभटांच्या एकदम दोन हजार काउंटिंग कसं गेलं ठीक आहे शंभर दीडशे पाच दहाचा फरक पडला शंभरचा फरक पडला पन्नासचा पडला एवढं समजू शकतो आपण पण एकदम दोन शे कुठे आणि दोन हजार कुठे तर वाघभटांनी सांगताना सांगितलेलं आहे की बाकीच्यांनी करताना फक्त काय मेन्शन केलेलं आहे फक्त त्यांनी मेन्शन केलेले चरकांनी आणि सुश्रुतांनी पण वाघभटांनी मात्र सिरा धमनी स्नायू अस्थी या सगळ्यांचे जे एकमेकांशी होणारे संधी आहे ते सगळे संधी असे मिळून दोन हजार संधी सांगितले आहेत त्याच्यामुळे तो आकडा केवळ आस्थिच्या संधीचा नसून इतर बाकी सगळ्या संधींचा मिळून तो आकडा दोन हजार आलेला आहे असं आपण लक्षात ठेवावं त्यानंतर मग सिरा सातशे आहेत ते पण सुश्रुत वा चरक वाघभटांनी पण सातशे सांगितले स्नायू नऊशे नऊशे सांगितले सगळ्यांनी सा आणि एकोणतीस हजार नऊशे छप्पन हे तर चरकातूनच घेतलेलं आहे इथे सुश्रुतात हे सांगितलेलं नाहीये त्याच्यामुळे सूक्ष्म सिरा धमनीचे मुख किंवा रोमकूप हे एकोणतीस हजार नऊशे छप्पन हे चरकांनी सांगितलेले त्यानंतर मग एकेकाचं मग डिटेल वर्णन आता इथून पुढे आलेलं आहे मग आहे आशय मग आशय आहेत सात पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये आठ आशय आहेत मग वाताशय पित्ताशय कफाशय रक्ताशय आमाशय पक्वाशय मूत्राशय आणि गर्भाशय हे स्त्रियांमध्ये गर्भा आठवा आशय शारंगदारांनी मात्र दहा आशय सांगितलेले आहेत की आठ हे स्त्रियांमधलं गर्भाशय तर आहेच प्लस तन्याशय दोन असं सांगून शारंगदारांनुसार स्त्रियांमध्ये आशयाची संख्या दहा सुश्रुतानुसार सातच शारंगरानुसार पुरुषांमध्ये आशयाची संख्या सातच आहे पण स्त्रियांमध्ये मात्र आशयांची संख्या दहा सांगितलेली आहे त्यानंतर मग आंत्र दीर्घता आलेली आहे आंत्राची लांबी किती असते तर सार्ध त्रिव्याम सार्ध त्रिव्याम तर साडेतीन व्यायाम तर त्याचा संस्कृत शब्द पण इथे लिहून घेतला वरती थोडीशी जागा आहे तिथे तर ते जास्त बेटर राहील सार्ध त्रिव्याम सार्ध सार्ध त्रिव्याम तर साडेतीन व्यायाम एवढी ती अंतराची दीर्घता असते तर व्यायाम म्हणजे काय तर दोन्ही हात असे आडवे करायचे आपण एखाद्याला आडवतो ना आपण जाऊ नये म्हणून तर असं हात आडवे करतो तर तशा पद्धतीने हात आडवे केल्यावर त्या बोटाचं टोक ते या बोटाचं टोक असं जेवढं अंतर आहे ते तेवढं एक व्यायाम होतं तर अशा पद्धतीने हे साडेतीन व्यायाम आहे आणि स्त्रियांची तीन व्यायाम असते त्यानंतर मग बहिर्मुख स्रोत असं नऊ सांगितलेली आहेत दोन नाग दोन कान दोन डोळे एक मुख खाली गुद आणि मेढ्र तर अशा पद्धतीने नऊ स्त्रियांमध्ये एक्स्ट्रा आहेत काही स्थानांचे दोन बहिर्मुख स्रोत असं आणि रज रजाचे तर असे तीन एक्स्ट्रा म्हणजे स्त्रियांमध्ये बहिर्मुख स्रोत असं बारा होतात नंतर कंडारा आहेत कंडारा दोन पायांमध्ये हातांमध्ये दोन्ही दोन दोन पायामध्ये दोन मिळून चार एका पायात दोन दुसऱ्या पायात दोन हातामध्ये पण दोन दोन मिळून चार ग्रीवेमध्ये चार आणि पृष्ठात चार झाल्या मग त्या कंडरांचे सांगितलेले आहेत की हस्तपादगत कंडरांचा आग्रप्रोह नख आहे ग्रीवा आणि हृदयामधून अधोगामी जाणाऱ्या ज्या कंडर आहेत त्याचा आग्रप्ररोह हो मेढ्र आहे श्रोणी पृष्ठ इथून अधोगामी जाणाऱ्या कंडर आहेत त्यांचा आग्रप्ररोह हो बिंब किंवा नितंब आहे आणि उरु वक्ष अंशपिंडापासून वर जाणाऱ्या ज्या कंडर आहेत त्यांचा आग्रपररोह मूर्धा आहे तर ह्या सगळ्यांचे आग्रपररोह अं सांगितलेले आहेत ते पण नीट लक्षात ठेवा नंतर जाल सांगितलेले आहेत तर जाल कसे असतात परस्पर निबद्धानी संश्लिष्यानी गवाक्षितानी च गवाक्षित म्हणजे कसे असतात की आपण जुन्या काळामध्ये खिडक्या असायच्या बघा आताच्या जे आळव्या उभ्या लाईन असतात तेवढ्या नाही तर ते जुन्या याच्यात गवाक्ष असायचे म्हणजे असं वेगळं डिझाईन दिजाएन, डिझायनर हे असायच्या त्या खिडक्यांना जे जाळ्या असायच्या ना त्या अशा डिझायनर छान एखाद्या जुन्या तुम्ही अँटिक याच्यात गेले असाल राजमाड्यात किंवा कुठेतरी असं ऐतिहासिक स्थळाला भेट दिली असेल तर तिथे ती गवाक्षित म्हणतात त्यांना असं जाळी जाळीदार रचना असते तर ते जाळ गवाक्ष म्हणजे जाळीदार रचना तर ती परस्पर निबद्ध संश्लिष्य आणि गवाक्षित हे तीन शब्द जालासाठी वापरलेले आहेत मग जाल कुठे कुठे असतात मणिबंध आणि गुल्फ या दोनच ठिकाणी जाल असतात शरीरामध्ये इतर कुठेही जाल नसतात मग एका मणिबंधामध्ये मांसांचं एक जाळं असतं शिरांचं एक जाळं असतं स्नायूंचं एक जाळं असतं आणि आस्थींचं एक जाळं असतं एका मणिबंधात एक तसंच दुसऱ्या मणिबंधात तसंच एका गुल्फात आणि तसंच याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी चार चार गोष्टींचे जाळे असे मिळून याचं चार 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 तर अशा पद्धतीने मांसाचे चार जाळे झाले दोन बंद दोन गुल्फ सिरा जाल चार झाले दोन बंद दोन गुल्फ स्नायूजाल चार झाले दोन मणिबंद दोन गुल्फ आणि आस्थिचे जाल चार झाले दोन बंद दोन गुल्फ तर अशा पद्धतीने सोळा जाल सांगितलेले आहेत कुरुच्या सहा सांगितलेले आहेत हाताचे हातामध्ये दोन पायात दोन ग्रिवेत एक आणि मेढरामध्ये एक मांसरज्जू चार सांगितलेले आहेत पृष्ठवंश मुभयता हे दोन्ही पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूला असणारे असे असतात मांसरज्जू आणि ते पृष्ठवंश उभयत पेशी निबंधार्थ की पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूला हे पेशी निबंधनासाठी सांगितलेले आहेत की पेशी बांधण्यासाठी पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूला तर त्याच्यात बाह्य दोन आहेत मांसरज्जू आणि आभ्यंतर मांसरज्जू दोन आहेत बाह्य मांसरज्जू दोन आभ्यंतर दोन असे टोटल तो तो मिळून चार पृष्ठवंशाचा आता ऑब्व्हियसली एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला बाह्य दोन डाव्या उजव्या बाजूचे अभ्यंतर दोन डाव्या उजव्या बाजूचे आणि त्याला पेशी बांधलेल्या असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर गहिनी वगैरे काय म्हटलं तेवढं आपल्याला काही फारसं महत्वाचं नाही इथे आपल्याला सुश्रुत चरक वाघबट यावरच जास्त फोकस आहे अजून बाजून शहा बृहत्रयी रघुत्रयी व्यतिरिक्त कोण असेल तर त्याचं खूप जास्त मनावर घ्यायचं कारण नाही आहे सहज लक्षात राहिलं तर ठीक आहे त्यानंतर मग सेवनी सात सांगितलेल्या आहेत शिरामध्ये पाच सेवनी असतात जिव्हा तलाच्या ठिकाणी जीव आपण वर उचलली तर एक सेवनी दिसते ती एक सेवनी आणि मेढ्राच्या ठिकाणी एक सेवनी असते आणि ही जे आहे ते सेवनींच्या विषयी सांगितलेलं आहे की परिहर्तव्या शस्त्रेनं की शस्त्रांपासून त्यांना वाचवलं पाहिजे अन्यथा सेवनी छेदात रुजा प्रादुर्भाव असं म्हटलेलं आहे पुढे येईल ते आपल्याला वाटल्यास इथे जागा आहे तर इथे लिहून घेऊ शकता पुढचा रेफरन्स आपल्याला येणार आहे तो सेवनी छेदात रुजा प्रादुर्भाव की सेवनी छेदाने रुजा होते असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर संघात आहेत संघात चौदा हातामध्ये तीन मणिबंधाच्या ठिकाणी एक संघात आहे कुरपराच्या ठिकाणी आणि अंसाच्या ठिकाणी तर असे असे मिळून एका हातात तीन दुसऱ्या हातात तीन असे मिळून सहा झाले पायामध्ये गुल्फ जानू आणि वंशन अशा ठिकाणी एक 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 असे मिळून या पायात तीन या पायात तीन असे सहा झाले त्रिकाचा एक संघात आणि शिराचा एक संघात तीन आणि तीन सहा आणि दोन हा सहा सहा बारा आणि दोन चौदा तर अशा पद्धतीने संघात चौदा झाले सीमंत पण चौदा ज्या ज्या ठिकाणी संघात आहेत हे असे तर अशाचे असे सेम टू सेम हे पण सीमंत पण आहेत जसे जसे संघात सांगितलेले आहेत तर त्याच ठिकाणी ते संघातवत वर्णनीय असं त्यांनी म्हटलेलं आहे की संघात जिथे जिथे असतात तशाच ठिकाणी ते, न न न ले ले, जिते जिते ते आ, हे असतात सीमंत असतात आणि काही लोकांच्या मते अठरा आहेत जसं अष्टांग संग्रहानीच अठरा संघात सीमंत सांगितलेले आहेत असं पण तिथे संहितेमध्ये त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे त्यानंतर मग महत्वाचं आहे आस्थी तर आस्थीमध्ये त्यांनी सांगितलं की चौसष्टी अस्थिसता त्रिणी सौष्ठी अस्थि शतानी वेदवादीनो भाषण की वेदवादीच्या मतानुसार तर वेदवादी म्हणजे तर हे चरक वगैरे अग्निवेश हा संप्रदायानुसार तीनशे साठ अस्थी आहेत असं त्यांनी सांगितलेलं की वेदवादी लोकांच्या मतानुसार तीनशे साठ अस्थी असतात असं त्या वेदवादी लोक म्हणतात पण तसं नसून तीनशे जास्ती आहेत असं त्यांनी मग नंतर सांगितलेलं आहे तर मग असं जर विचारलं की सुश्रुत के मतानुसार वेदवादी लोक लोगो लोक लो, कितने आस्थिया मानते हे तर वेदवादी लोक सौ साठ आस्थिया मानते लेकिन सुश्रुताचं स्वतःचं मत असं आहे की तीनशे अस्तिया असतात मग त्यात परत त्यांनी डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे की कि शाखेमध्ये किती मध्य शरीरात किती आणि शिरोग्रिवेत किती आता इथून पुढे सगळ्या गोष्टींचा असं डिस्ट्रीब्युशन आपल्याला येणार आहे की पेशी शाखेत किती पेशी मध्य शरीरात किशी पेशी ऊर्ध्व शत्रूमध्ये किती पेशी स्नायू शाखेत किती मध्य शरीरात किती तर अशा पद्धतीने अस्थिसंधी अशा सगळ्यांचं शाखेमध्ये किती मध्य शरीरात किती आणि उर्ध्व चतुर्गतामध्ये किती तर नोट्समध्ये हे सगळं आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठांतराच्या वयत घेणं अपेक्षित आहे आणि रोज त्याला पाठ करणं हे सगळे आकडे तुम्हाला पाठच होऊन गेले पाहिजे सगळे आकडे बिलकुल पाठ झाले पाहिजे याला रोज व्यवस्थित पाठ करायचं अर्धा तास एक तास तुम्ही रोज पाठांतराला दिलं पाहिजे आता जास्त गोष्टी झाल्या असतील पाठांतराच्या तर त्याचं सेक्शन केलं तरी चालतं आता पाठांतराच्या जास्त गोष्टी झाल्या असतील ना तर आता त्याचे सेक्शन करायचे की जे पूर्ण पाठ झालेला भाग आहे तो थोडासा मागे ठेवून जो नवीन पाठ करायचा जा, आहे त्याला जास्त वेळ द्यायचा जा। आणि आठवड्यातून एकदा दोनदा सगळं जुनं सगळं रिव्हिजन करायचे असं पण आपण आता करू शकतो म्हणजे रोजच आता जे सगळंच वाचायचंय पहिल्यापासून तर तसं न करता जे आतापर्यंत खूपदा वाचून पाठच होऊन गेले आता आपल्याला माहिती आहे हे खूप चांगलं पाठ झालंय तर त्याला आठवड्यातून एकदा रिव्हिजन दिली तरी सफिशियंट आहे जुन्या पाठ झालेल्या गोष्टींची पण नवीन पाठ करायला ज्या गोष्टी आहेत त्यांना जास्त वेळ द्यायचा आता आणि आठवड्यातून एकदा मात्र न चुकता नाही असं नाही करायचं की नाही आता जुनं पाठ झालंय पाठ झालंय करून आणि महिनाभर पाहिलं नाही तर ते जुनं पण सगळं विसरून जातं तर त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जुन्या गोष्टींना रिव्हिजन देणे आणि जे जे आता नवीन नवीन येईल ते सगळं पाठ करणे कारण आता चरक आणि खास करून शुश्रू शारीरमध्ये पाठांतराच्या गोष्टी खूप आहेत त्याच्यामुळे पाठांतराच्या सेक्शनवर तुम्हाला थोडासा वेळ देणं नीट वेळ देणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय ते होत नाही इंटरेस्टिंग आहे सोपंही आहे फार वेळ लागत नाही त्याला मजेशीर आहे करता येतं फटाफट पटापट 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 होतो प्रश्नही खूप येतात त्याच्यावर आणि एकदम स्कोरिंग प्रश्न असतात म्हणजे तेवढं लक्षात ठेवलं आपण की पटकन खूप सारे मार्क आपल्याला मिळून जातात तर त्यामुळे चांगलं पाठांतर या गोष्टींचं करा येस yes, त्यानंतर मग आता आस्तींची डिटेल संख्या दिलेली आहे फॉर डिटेल टेबल रेफर शुश्रू शारीर पेज फोर्टी फोर फोर्टी फाईव्ह असं दिलेले आहे आता प्रत्येक एडिशननुसार नुसार ते पेज नंबर बदलेल त्याच्यामुळे त्या पेजला काही फारसा अर्थ नाही आहे माझ्याकडचे जे पुस्तक आहे त्याच्यानुसार दिलेले आहे पण ते पेज नंबर जरी सोडून दिला आपण तरी या ठिकाणी सगळे डिटेल म्हणजे आता याच्यात कसं आहे आपल्या नोट्समध्ये आपण सगळे डिटेल नाही घेतलेलं की कुठे कुठे किती किती आस्ती असतात जसं मी चरकामध्ये तुम्हाला शिकवलं आणि पेशी कुठे कुठे असतात स्नायू कुठे कुठे कशा कशा असतात हे सगळं चर सुश्रुतांनी दिलेले आहे तर हे सगळं आपल्याला ॲड करणं आवश्यक आहे हे सगळं ॲड करणं आवश्यक आहे मी तुम्हाला त्याचे श्लोक नंबर सांगतो जसं सुश्रू शारीर पाचमध्ये श्लोक नंबर एकोणीस वीस आणि एकवीस या तीन श्लोकामध्ये सगळ्या ठिकाणचे आस्थी आलेले आहेत की कुठे कुठे किती अस्थी असतात तर याचा एक वेगळा चार्ट करून आपण या नोट्सला जोडणं अपेक्षित आहे जसं आपण चारकामध्ये पाहिलं कुठे कुठे किती अस्थी असतात तसं सुश्रुतांनी पण कुठे कुठे किती अस्थी सांगितलेले आहेत मग जसं आपण पाहिलं एकेकस त्या दुपादांगुलेल्या त्रिणी त्रिणी एकेका पायाच्या बोटामध्ये तीन तीन अस्थी असतात आणि पंचदश मग तसे पाचमध्ये मिळून पंधरा झाले मग तलकुर्च गुल्फ संश्रित आणि दशक की तलकुर्च्या गुल्फ या ठिकाणी दहा असतात पार्श्नीचा एक जंघाचे दोन जानूचा एक उरेमध्ये एक त्रिंशदैव एकस्मिन शक्ती भवंती आणि अवघड नाही आहे काही त्याच्यामध्ये जर नीट पाहिला आपण तर ते त्यांनी जशी आपण पाठ केलेली आहे फर्स्ट इयरला किंवा आपल्याला माहितीच आहे की अरे हां इथे पाच तीन तीन असतात असती याच्यात जंगेमध्ये दोन असते टी बी या फीबीला जसं मी चरक्षक होताना सांगितलं होतं हे फिमर आहे इथे तर ते तसंच काउंटिंग आहे उगी थोडासा उन्नीस बीस फरक असतो पण मग तेवढ्यासाठी आपण असं बघतो अरे बापरे एवढं कोणी करावं पहिलं मत असं असतं की हे किती अवघड आहे खूपच डिटेल अभ्यास आहे वगैरे तर असं काही नाहीये ते ते जे तुम्ही आहे तेच आहे फक्त एकदा वाचून बघण्याची गरज आहे त्याला एकदा तुम्ही एकदा सुरुवात केली ना तुमच्या लक्षात येईल की अरे हे काहीच नाही उगीच याचा आपण भाऊ करत होतो म्हणून ना तर त्याच्यामुळे हे तुम्हाला नोट्समध्ये ऍड करावं लागेल श्लोक नंबर एकोणीसवीस आणि मग पटकन काय होतं श्रोणीमध्ये किती विसाव्या श्लोकाचा पहिलाच बघा की सुरुश्रुत मध्ये श्रोणी मी किती असती होती बघा श्रोणीम पण श्लोकाची सुरुवातीलाच ते दिलेले मग आपण हे नाही वाचू लक्षात नाही ठेवू तर एकदम सोपा मार्ग आपला जाणार आहे ग्रीवायाम नऊ श्लोक नंबर एकवीस मध्ये बघा ग्रीवेमध्ये नऊ आस्ती आहेत कंठनाळ्याम चतुवारी षट शिरसी शिरामध्ये किती आस्ती आहेत तर शिरामध्ये सहा आस्ती आहेत मग किती सोपा प्रश्न झाला सहज जर विचारलं त्यांनी की सुश्रुत के मतानुसार शिरमय किती असती होती चार पाच छे सात झालं षट शिरसी ज्याला पाठ आहे त्याला माहिती आहे की अरे शिरामध्ये सहा अस्थि सांगितले त्यामुळे हे सोपं आहे हे बिलकुल तुम्ही केलं पाहिजे आणि याचा एक नोट्स मध्ये नाहीये हा चार्ट हा तुम्ही ऍड त्याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे त्यानंतर आस्थींचे प्रकार सांगितलेले आहेत कपाल अस्थी रुचक अस्थी तरुण असती वलय असती आणि नलकास्ती तर मग ते कुठे कुठे असतात ते पण महत्त्वाचं आहे कपाल अस्थि जानू नितंब अंश गंड तालू शंख शिर या सगळ्या ठिकाणी कपाल अस्थी असतात फ्लॅट बाउंस झाला म्हणून आपण रुचक असते म्हणजे सगळे दात रुचक असते म्हणजे दात त्याच्यामुळे त्याचा विषय संपला की रुचक असते दातांना रुचक असते म्हणले तरुणास्ती घ्राण कर्ण ग्रीवा आक्षी याच्यामध्ये तरुणास्ती असतात सांगितलेले ग्रीवेमध्ये नाकामध्ये कानामध्ये डोळ्या तर हे तीन तर खरं तल तर काय म्हणतात त्याला हे इंद्रियांच्या इंद्रियांचे अधिष्ठानच आहेत घ्राण कर्ण आक्षी फक्त एक ग्रीवा त्यांनी वेगळी सांगितलेली आहे त्यानंतर वलय वलयास्ती मग पार्श्वपृष्ठ उर खरं तर वलयास्ती फक्त आपल्या शरीरामध्ये रिपजत आहेत असते म्हटलं तर फक्त रिब्ज आहेत मग ते एकच जर सांगितलं पण त्यांनी प्रत्येकाने काय केलेलं आहे की हां पार्श्वामध्ये पण असतात पृष्ठात पण असतात आणि उरात तर ती एकच रिब इकडून तिकडे पूर्ण गेलेली असल्यामुळे त्यांनी अशा तीन ठिकाणी वलयास्ती असतात सांगितलेले पण वलयास्ती म्हणजे फक्त रिब्स पार्श्वपृष्ठ उर एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला कळेल की हां त्या रिब्स पार्श्वामध्ये पृष्ठात उरात अशा अशा पसरलेल्या असल्यामुळे त्यांनी ते तीन स्थानं सांगितले आणि उर्वरित सर्व नलक असते त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे काहीच अवघड नाही आहे त्याच्यामध्ये की रुचक असते दात तरुण असती वलय असते उर्वरित सगळे नलक असते म्हणजे लक्षात काय ठेवायचं फक्त कपाल असते कपाल असती फक्त लक्षात ठेवले की विषय संपला त्यानंतर मग आस्थि प्राधान्यता आस्थिनी न विनशंती साराणी येतानी नाम आणि मांस शिरा स्नायू आस्थिला अलंबन करून असतात असे त्यांनी सांगितलेले की सी मांसानी आत्र निबद्धानी सिराभी स्नायूबीस तथा अस्थ्यानी आलंबनम कृत्वा अस्थ्यानी अलंबनम कृत्वा श्लोक नंबर पंचवीसमध्ये बघा हा नोट्समध्ये नाही आहे तुमच्या अस्थ्यानी अलंबनम कृत्वा अस्थ्यानी अलंबनम कृत्वा न शिरियंते वा की ते पडतही नाहीत आणि खराबही होत नाहीत अस्थ्याला अलंबन करून असल्यामुळे अशा प्रकारे आस्थींचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे आणि अस्थिंना सार म्हटलेलं आहे आणि ते सार भाग असतात म्हणून ते जसे पेशी सिरासनायू नाश पावतात तसे अस्थी लवकर नाश पावत नाहीत आणि म्हणूनच ना आपण बोनसेट वगैरे फर्स्ट इयरला वापरू शकतो नाही ते ते तर तेही नाश झाले असते तर आपल्याला बोनसेट वापरता आलाच नसता तर हे नीट लक्षात ठेवा साराने येतानी देहीनाम हे सुश्रुतने किसके संदर्भ में का आहे असं विचारलं तर पहिलं ऑप्शन तुम्हाला काय देतील शुक्र देतील ओज देतील अस्थी देतील ऑब्वियसली हेच ऑप्शन त्याच्यामध्ये असणार आहेत ते काही सारा नियतानी देहिनाम म्हणजे केस वगैरे नख अस्थी असे तो ऑप्शन देणार नाही तुम्हाला म्हणजे ओज शुक्र अस्थी अशा संदर्भात देतील आणि मग ज्यांचा अभ्यास कमी असेल किंवा नीट वाचलंच नाही मग त्यांना वाटेल की बाबा सारा देहिनाम सार देहाचं म्हणजे ओज वगैरे असेल किंवा शुक्र तरी असेल असं त्यांना वाटायला वाटू शकतं पण वाटणं आणि असणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे है ना वाटणं आणि असण्यामध्ये जमीन असते त्यामुळे आपल्याला काय वाटतं याची परीक्षा आहे का ती नाही हे नीट कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आपल्याला काय वाटतं याची परीक्षा नसून पुस्तकात काय दिलेलं आहे याची परीक्षा आहे त्यामुळे आपण तेच लिहावं जे पुस्तकात दिलेलं आहे आपल्याला काय वाटतं सर मला वाटलं वाट वाट ते असं तुला वाटल्याचं काय संबंध तुला वाटल्याचं काही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं याच्यासाठी ते लोक परीक्षा अरेंज करत नाहीयेत पुस्तकात काय दिलेलं आहे हे तुम्ही वाचलंय का आणि तुम्हाला आठवत आहे का याच्यासाठी ही परीक्षा आहे आणि जर नीट आपण हे शरीरशास्त्राचा अभ्यास करतोय बाबा असं जर समजून की अशा आयुर्वेदिक ॲनेटॉमी फिजिओलॉजी सगळ्या गोष्टी ह्या कशा सांगितलेल्या आहेत असं जर इंटरेस्टनी वाचलं ना खूप मजा येते त्याच्यामध्ये मग त्याचा लोड होत नाही भार होत नाही अरे बापरे एवढं झालं आहे तेवढं झालं आहे असं कधी वाटत नाही पण त्याला थोडंसं मन लावून इंटरेस्टनी काय काय दिलं आहे तर बाबा आपण त्याचा बॅचलर होऊन डॉक्टरची डिग्री घेऊन बाहेर पडणार आहोत वगैरे नाही मी बी एम एस झालो मी डॉक्टर झालो मग आपण ॲक्च्युअल माहिती आहे का आपल्याला काय सांगितलंय चरकांनी माहिती आहे का सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे आणि एवढी डिग्री होऊन समजा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन येऊन सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर थोडीशी बरी गोष्ट नाही आहे ती त्याच्यामुळे किमान आता तरी हा बाबा मला माहिती आहे यांनी काय 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 दिलेलं आहे सुश्रुत संहितेत काय लिहिलेलं आहे चरक संहितेत काय लिहिलेलं आहे आणि ती फिलिंग खूप वेगळी असते ती फिलिंग खूप वेगळी असते की आपण डायरेक्ट चरक संहिता वाचतोय सुश्रुत संहिता वाचतोय जे लोक खरंच मी सांगितल्यानुसार अभ्यास करत असतील त्यांना त्याचा अनुभव पण येत असेल की हा यात आहे याच्यामध्ये खूप मजा येते छान आहे आणि एक वेगळी फिलिंग येते की चला आपण हे सगळं वाचतोय जे की आतापर्यंत आपण कधी वाचलं नाहीये येस त्यानंतर मग पुढे आहे संधी संधी असतो द्विविधा दोन प्रकारच्या संधी आहेत चेष्टावंत स्थिर स्थिराश हलणाऱ्या संधी आणि न हलणाऱ्या संधी शाखा त्यानंतर हनू आणि कटी शाखा हनु कटी या ठिकाणच्या संधी ज्या आहेत त्या चेष्टावंत संधी आहेत आणि उरलेल्या सगळ्या ज्या आहेत त्या स्थिर संधी आहेत तर शाखामध्ये म्हणजे दोन्ही हात दोन्ही पायातल्या संधी असतील हनु म्हणजे काय म्हणू आपण त्याला की तुमचा जॉ जॉ म्हणजे तोंड बंद सुरू आपण करू शकतो आणि कटी कटीच्या म्हणजे कमरेतून आपण वाकू शकतो तर थोडक्यात सगळा पृष्ठवंशच खरं तर हलू शकतो आपण मान वगैरे सगळं पण त्यांनी कटीमध्ये सगळंच अंतर्भूत केलेलं आहे असं आपण समजून घेऊया नंतर मग परत जसं मी सांगितलं संधी मग प्रत्येक शाखेमध्ये किती संधी आहेत कोष्टात किती संधी आहेत आणि ऊर्ध्वजत्रू किती संधी आहेत तर हे श्लोक नंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस याच्यामध्ये दिलेलं आहे जे की आपल्या नोट्समध्ये नाही आहे ते तुम्ही ॲड करणं अपेक्षित आहे त्याच्या आधीवरती संधींची संख्या दिलेली आहे संधी दोनशे दहा संधी आणि मग शाखेमध्ये अडुसष्ट मध्य शरीरात एकोणसाठ उर्दू शत्रूमध्ये त्र्याऐंशी तर हे सगळं त्यांनी श्लोक नंबर सत्तावीसमध्ये दिलेलं आहे जे की नोट्समध्ये आहे पण त्याच्या खालच्या सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस तीसमध्ये सगळे डिटेल दिलेले आहेत त्यांनी एक एकसच्या पादांगुल्या त्रयस्त्रय की एक पायाच्या अंगुलीमध्ये तीन तीन अंगुठ्यामध्ये दोन त्यानंतर असे चौदा झाले मग जानू गुल्फ वंशनाला एक 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 संधी असे मग सतरा एका पायामध्ये झाले मग अशाच सतरा एकामध्ये सतरा दोन्ही चौतीस आणि चौतीस दोन्ही अडुसष्ट अशा एका याच्यात दुसऱ्या याच्यात ते असे चार साखेमध्ये मिळून अडुसष्ट संधी झाल्या तर एकदम सोपे आहेत आपल्याला एकदा असं आपण बोट लावून पाहिलं की हा हा हे असे असे एवढे यांनी मोजलेले चौदा प्लस हे तीन सतरा 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 नंतर मग कोष्टगत संधीमध्ये पण त्रय कटी कपालेशू कटी कपालामध्ये तीन संधी सांगितलेल्या आहेत चो चोवीस पृष्ठवंशात संधी सांगितलेल्या आहेत तेवढ्याच पार्श्वामध्ये सांगितलेल्या आहेत त्या रिपच्या असलेल्या आणि उरामध्ये आठ संधी तर झाल्या संपल्या तिथल्या ही संधी त्या एकोणसाठ संधी झाल्या मग ते अवंतव ग्रीवा या म्हणजे ग्रीवेमध्ये पण आठ संधी त्रय कंठे कंठामध्ये तीन संधी नाडीशू हृदय क्लोम हृदयाशी संबंधित क्लोमाशी संबंधित नाड्यांचा अठरा संधी दंतपरिमाणा दंत मुलेशू कि जेवढे दंत आहेत तेवढे दंताच्या दंता मुळाशी तेवढे संधी होणार म्हणजे साधारणतः बत्तीस संधी त्यानंतर एक काकल नासाया त्यानंतर वर्तुमंडलाचे दोन नेत्राश्रयातले कर्ण शंखामध्ये एक एक हनुसंधीच्या दोन संधी इकडून एक इकडून एक द्वाव परिष्ठात ध्रुवो शंखयोष पंच शिरक कपाल शुए एको मूर्णी मुर्धीचा एक संधी आणि शिरक कपालाचे पाच संधी एकमेकांमध्ये असलेले तर अशा पद्धतीने आ, हे सगळे संधी झाले ऊर्ध्व जत्रुगत संधी असे हे संधी त्र्याऐंशी झाली तर हे सगळं सोपं आहे अवघड काही नाही मग या संधींचे प्रकार दिलेले आहेत ते की आहे नोट्समध्ये कोर उलुखल सामुद्ग प्रतर तुन्न सेवनी वायस तुंड मंडल आणि शंखावर्त तर मग ते पण इथे दिलेलं आहे की प्रतर संधी कुठे असतात तर ग्रीवा पृष्ठवंशामध्ये सामुद्ग संधी कुठे असतात त्रांस पीठ गुद भग याच्यामध्ये नितंब याच्यामध्ये सामुद्ग संधी असतात त्यानंतर कोर संधी, अंगुली मणिबंध गुल्फ जानू कुरफरकोर म्हणजे हिन जॉईंट ज्याला म्हणतो आपण वायस्तुंड फक्त हनूमध्ये असतो वायस्तुंड फक्त मंडल संधी नीट लक्षात ठेवा कंठामध्ये हृदयामध्ये हृदयात संधी वगैरे असतात हे आपल्याला वाटत नाही पण इथे दिलेलं आहे बघा की हृदय नाडीशू हृदय क्लोम निबद्ध असतो अष्टादश अठरा संधी असतात ते तर ते कुठे असतात कंठ हृदय नेत्र क्लोम नाडी या सर्व काही ठिकाणी जे असणारे संधी आहेत ते मंडल संधी आहेत शंखावर फक्त दोनच ठिकाणी असतात श्रोत्र आणि शृंगाटक उलुखल संधी म्हणजे बॉल अँड सॉकेट जॉईंट कुठे असतात तर कक्षा वंशन आणि दात या तीनच ठिकाणी बॉल अँड सॉकेट जॉईन आहे सेवनी म्हणजे सुचर ज्याला म्हणतो आपण ते शिर आणि कटी कपाल शिर आणि कटी कपाल एवढ्या ठिकाणी हे सुचर असतं तर त्याच्यामुळे हे पण खूप सोपं आहे परत फोडा आणि राज्य करा हे सगळे आपल्याला लक्षात ठेवायचेच नाही हे तुन नसेमने सुचर आपल्याला सहज लक्षात राहतात उलुखल बॉल सॉकेट जॉईंट सहज लक्षात राहतात शंकावर तर सहज लक्षात राहतात तुंडा हनु सहज लक्षात राहतं कोर म्हणजे हिन जॉईंट सहज लक्षात राहतात एवढे वेगळे करायचे आणि हे मंडल सामुद्ग प्रतर हे वेगळे करायचे त्याच्यातही प्रतर एकदम सोपं आहे एक ग्रीवा पृष्ठवंश म्हणजे नीट लक्षात ठेवायचे कोणते तुम्हाला तर सामुद्ग आणि मंडल हे दोनच खास नीट लक्षात ठेवायचे बाकी सहज लक्षात राहतात याच्यातही सोपं अवघड असं जर डिव्हिजन करून घेतला आपण त्यांना फोडाफाडी केली तर आपल्याला पिनपॉईंट कळतं की काय लक्षात ठेवायचं मग ते सगळंच पॉईंट कन्फ्यूज होण्यापेक्षा मग काय होतं तेवढ्या दोन वरस तो येऊन थांबतो की हे दोनच पॉईंट मला कन आहेत मग बाकीच्या आधी सगळे पक्के करून घ्यायचे हे सगळे फोडून घ्यायचे आमदार आपल्याकडे आहे ना तर ते, ते इतके आठ आहेत त्या आठमधले प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन, तीन चार चार पाच पाच असे मिळून एवढे सगळे पॉईंट आहेत ना मग त्यातले पहिले तुन्न सेवनी उलुखल शंखावर्त वायस्तुंड कोर एवढे फोडून घ्यायचे मग फोडले की प्रतरेक नंतर फोडून घ्यायचं म्हणजे उरले कोण ते अल्पसंख्य उरतात ते मग आपलं सरकार बनतं आणि ते छोट्यामध्ये जातात आलं लक्षात तुम्हाला तर अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करा नाही तर आहे तसं पाठ करत सुटले नुसतं असं नका करू जे सोपं आधी ते आधी करून टाकायचं मग त्यातला अवघड कुठले त्याला म्हणजे आधी करायचं म्हणण्यापेक्षा त्याचा विभागणी करायची की हां हे पटपट पटपट होतंय हे सगळं झालं की मग कॉन्फिडन्स वाढतो आपल्याला बस झालं एवढंच राहिलं असं होतं मग अशा पद्धतीने त्याचा तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढे जाऊन आहे स्नायू स्नायू तर स्नायू परत नऊशे स्नायू सांगितलेले आहेत श्लोक नंबर चौतीसमध्ये बघा तसाम शाखा सुष्ठ शतांनी मग त्याच्या शाखामध्ये सहाशे स्नायू कोष्टामध्ये दोनशे तीस आणि उर्धव चतुर्मध्ये सत्तर मग आणि पुन्हा एकदा तसंच की मग स्नायू कुठे कुठे एक एक पादांगुलीमध्ये सहा सहा सांगितलेले आहेत त्याच्यानंतर मग तेवढेच तलकूर्च्या गुल्फामध्ये जानूमध्ये दहा स्नायू असतात असं सांगितलेले चत्वार उदरो दशवंशने वंशनामध्ये दहा अं त्याच्यात उदरामध्ये चत्विंशती उरव सॉरी हा उदरव नाही उरव म्हणजे चाळीस उरू मध्ये असतात वंशनामध्ये दहा अशा प्रकारे एका पायामध्ये एकशे पन्नास नाही असतात मग एका पायाचे झाले की उरलेले दीडशे 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 मग आपल्याला चारही याचे पाठ करायचे की नाही एकाच पायाचे खरं तर पाठ करायचे तेवढे दीडशे पाठ झाले की सहाशे आपोआपच झाले म्हणजे नऊशे पैकी सहाशे एकाच ठिकाणी दीडशे पाठ केले की सहाशे पाठ होऊन गेले मग त्याच्यानंतर काय आहे मग त्याच्यानंतर कोष्ठगत स्नायू सांगितलेले की षष्टी कट्या कटीमध्ये साठ पाठी पाठीमध्ये ऐंशी साठ ऐंशी आणि पार्श्वयो ष्ठी तर पार्श्वभागामध्ये साठ तर आता रोज त्याच्यामध्ये काय करायचं रोज एक 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 पाठ करायची तुम्ही की आज पेशींची संख्या पाठ केली की कुठे कुठे किती असतात उद्या आस्थिंची केली परवस्नायूंची केली त्याच्यानंतर संधींची केली तर असे तीन चार दिवस करायचे आणि त्याच्या भेंड्या खेळायच्या आपला एखादा मित्र असेल डिस्कशनला की सांगायचं हां ठीक आहे आज मी आता कुठे कुठे किती संधी असतात ते पाठ करणार आहे तू पण कर आणि आपण संध्याकाळी याच्या भेंड्या खेळून मग फोनवर व्हॉट्सअपवर ज्याच्यावर तुम्हाला सोपं वाटत असेल व्हिडिओ कॉल करून तुम्ही मग भेंड्या विचारायच्या याने विचारायचं सांगितलं किती असतात तिथे किती असतात तिथे किती अशा पद्धतीने खूप लवकर पटकन आणि इंटरेस्टिंगली पाठ होऊन जातात आणि एकमेकांच्या डिस्कशन मध्ये ते एवढं फिक्स बसतं इथे स्नायू एवढे आहेत हे एवढे संधी एवढे आहेत तर हे खूप मस्त होऊन जातो अभ्यास सांगितलेले पद्धतीने फक्त करा त्याला ठरवून घ्या आज हे पाठ करणार आहे मी पाठ करा एखाद्या मित्राला मैत्रिणीला जे कोण असेल तुमचं त्यालाही सांगा हे पाठ करायला त्यांनीही पाठ करा आणि त्याच्यावर संध्याकाळी भेंड्या खेळा आणि मग असं केलं की त्यातून चुका होतीलच काही राहीलच लॅक्युना मग तो तिथे परफेक्ट करायचा लक्षात घ्यायचा पुन्हा सकाळी पाठांतराला घ्यायचं एक चिठ्ठी सोबतच ठेवायची की बाबा साधं सरळ एका पायामध्ये असलेलेच नाही आता हे जे दिलेले याचा एक छोटासा चार्ट आपण जर तयार करून ठेवला आणि आज दिवसभर जे आ, आपली ड्युटी आहे उद्या जी तुमची ड्युटी आहे लेक्चर ले ऐकल्यावर जी कुठली ड्युटी असेल तुमची इंटर्नशिपची मग तेवढ्यात इंटर्नशिपच्या ड्युटीमध्ये तेवढाच एक ते ते पाठ करायचं आहे दीडशे जे स्नायूचा हा जो श्लोक आहे श्लोक नंबर पस्तीस फक्त बस काही नाही माझ्या आजच्या ड्युटीमध्ये फक्त एवढं जरी माझं पाठ झालं की पायाच्या अंगुलीमध्ये सहा सहा स्नायू सगळे मिळून तीस सहा पंचे तीस मग तेवढेच कुर्चे गुल्फा वगैरे मिळते तीस जंगामध्ये पण तीस जानूमध्ये दहा उरूमध्ये चाळीस वंशनात दहा अशा प्रकारे दीडशे तर असं एवढंच मी पाठ करतो असं म्हटलं तरी त्यांनी खूप फायदा होतो आहे ना की काहीच न करणे आणि एवढं तरी करणे याच्यात खूप मोठा एक हातभार लागून जातो उद्या ठीक आहे काही हरकत नाही उद्या मी फक्त कोष्टगत आणि ऊर्ध्व चतुर्गत एवढंच करेल कोर्ट एकेका ओळीचे पण श्लोक नाही आहेत ते षट त्रिंश ग्रीवायाम मूर्धी चतुर्थिंश ज्याला हे जे ऊर्ध्व चतुर्गत नाही आहेत ना सत्तर तर त्याच्यामधले छत्तीस ग्रीवेत आहेत आणि चौतीस डोक्यामध्ये आहेत तर चौतीस आणि छत्तीस झाले सत्तर विषय संपला पस्तीस पस्तीस नसून छत्तीस चौतीस म्हणजे फिफ्टी फिफ्टी नसून थोडंसं उन्नीस वीस एक इकडे जास्त आणि एक इकडे ऑब्वियसली कमी तर त्याच्यामुळे ग्रीवेत छत्तीस वरती चौतीस बस एवढेच आकडे झालं उर्ध्व चतुर्गत सत्तर स्नायू पाठच करायचे आहेत आपल्याला काय आहे की ग्रीवेमध्ये छत्तीस असतात आणि मृर्धेमध्ये चौतीस एवढं केलं ना की तुमचा अभ्यास परफेक्ट झाला हे, कि कि तीला, तीला हे दोन सोडलं तर मग काय होतं की तुम्ही मग काय झालं की एडेड कॉलेज टिळक टिळक राहिले तुम्ही आणि हे दोन करून टाकले की तुम्ही गव्हर्नमेंट झाले कळत आहे तुम्हाला फरक काय असतो की का टिळक आणि गव्हर्मेंटमध्ये फरक हा असतो की एवढं झालं की तुम्ही एक स्टेप लगेच पुढे निघून जाता मग परत स्नायूंचे प्रकार सांगितलेले आहेत स्नायू चतुर् विद्या विद्यात असतो सर्वांनी मोमोद की चार प्रकारचे असतात प्रतान वृत्त सुशीर आणि पृथू मग ते परत कुठे कुठे असतात प्रथा स्नायू शाखा आणि संधी वृत्त स्नायू म्हणजे कंडरा असतात सुश्री स्नायू जे असतात तर ते आमाशाय पकवाशय अंत आणि बस्ती मध्ये असतात आणि पृथ्वी स्नायू परत पार्श्व उर पृष्ठशीर हे पण लक्षात ठेवायला सोपं आहे तर स्नायू श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे हे पण थोडंसं काही गोष्टी त्या नोट्समध्ये ॲड करणं अपेक्षित आहे नौर यथाफलक स्तिरणा बंधेभेर बहुरभिरण नौ म्हणजे नौका तर नौकेची उपमा त्यांनी दिलेली आहे की स्नायू जशी नौका बांधलेली असते व्यवस्थित आणि म्हणूनच ती पाण्यामध्ये जाऊ शकते जर बांधलेली नसेल चांगली नौका एकमेकांना जोडलेली तर ती जाऊ शकेल का नाही जाऊ शकणार तर तसे स्नायूंनी बांधलेले असतात आणि म्हणूनच भार क्षमा भवेत आपसून नृता समज स्नायू जेवढे चांगले असतील तेवढे शरीर भारक्षम असतं तेवढं शरीर भारक्षम असतं आणि मग स्नायू ढिले झाले स्नायू ढिले झाले की मग काय होतं स्नायू ढिले झाले की आ, मात्र भारक्षम होत नाही म्हणून हे जे ऑर्थोपॅडिककडे जाणारे गुडघे दुखीसाठी असतात त्यांचे स्नायू जर बघा तुम्ही नेटवर जरी टाकलं ते नॉर्मलनी आणि ऑस्टिओर्थिकनी जर पाहिलं तर तो तो गुडघा जो असतो आता असा फाकलेला दिसतो कारण काय त्यांचं बांधण सुटलेली असते ते जे घट्ट बांधलेलं पण असतं ना ते ढिलं झालेलं असतं आणि ते ढिलं झालेलं असल्यामुळे तो वेगळा झालेला असतो आणि तो वेगळा झालेला असल्यामुळे भार अक्षम असतो तो म्हणून तो अक्षम असतो कारण तिथे मुख्य अस्थिपेक्षा स्नायूंची विकृती असते आणि स्नायू प्रॉपर जर असतील तर मग ती आस्थिची विकृती तिथे सेकंडली डेव्हलप होतच नाही आणि आपल्याला माहिती आहे स्नायू कसे तयार होतात तर मेदसह स्नेह आदाय सिरा स्नायुत्व मादाय मेदाचा स्नेह घेऊन आणि मग हे लोक काय करत असतात यांना कधीतरी दहा वर्षापूर्वी कोलेस्ट्रॉल सांगितलेलं असतं बी पी सांगितलेलं असतं आणि गोड तेलकट तुपकट खाऊ नका म्हणून हे तेल तूप कर, कर, बंद करून टाकलेलं असतं आणि दहा वर्षाच्या आत बरोबर पाच वर्षात दहा वर्षात यांना गुडघेदुखी चालू होते आणि ते सांदी फेकतात आणि मग जॉईंट रिप्लेसमेंटला पेशंट येतो तर ही संप्राप्ती कशी कशी घडत जाते पण तर स्नेह हा खूप आवश्यक आहे मेद आवश्यक आहे मेदाचा स्नेह आवश्यक आहे आणि त्यानुसार म्हणजे ही टोटल आयुर्वेदिक संप्राप्ती झाली एखाद्या बरोबर आहे एखादा आघादाच्या असेल एखादा क्रोष्टुक शीर्ष असेल भाग निराळा पण जर असं पाहिलं तर तुम्ही शंभरातले ऐंशी रुग्ण तुम्हाला असे दिसतात ही अशी संप्राप्ती घडलेली असते की त्या खास करून स्त्रिया असतात त्या स्त्रियामध्ये मुळातच थोडंसं बल कमी असतं स्नायूंचंही बल कमी असतं त्यानंतर झालेल्या गर्भ हे झालेले असतात डिलिव्हरीच झालेल्या असतात त्या डिलिव्हरीमध्ये प्रॉपर काळजी घेतलेली नसते त्या काळामध्ये पण धातूंचा क्षय होऊन गेलेला असतो तर त्या सगळ्या कारणांनी आस्थी थोड्याशा कमकुवत झालेल्या असतात ग बाळाच्या आस्थींचं पोषण करून करून हे सगळे कारणांचं एकत्रीकरण होऊन बघा गुडघेदुखीच्या स्त्रिया जास्त सापडतील तुम्हाला गुडघेदुखी ही स्त्रियांमध्ये अधिक सापडते आणि त्याचे असे टिपिकल नुसतं दुखणं असेल गुडघा की गुडघा दुखतोय हाडामध्ये कटकट आवाज येतोय तर तो संधिगत वात आहे पण तो जर गुडघा असा फाकलेला दिसत असेल शोध वेगळा त्याचा आणि तो असा ढिला पडलेला तो, तो, तो क्लिअर कट आपल्याला लक्षात देता कि हा शोध आहे की हा ढिला पडलेला सांधला आहे तर तिथे स्नायूवर काम करणं तिथे स्नेहपान पान करवणं तिथे मेदाचा स्नेह वाढवणं ह्या गोष्टी आपल्याला करणं अधिक अपेक्षित आहे तर हा हा प्रॅक्टिकल आस्पेक्ट तुम्ही सगळ्यात त्याच्यात जर लक्षात घेत अभ्यास केला ना प्रचंड फायदा होतो तुम्हाला आणि तुम्ही ज्यावेळी एम डीला ॲडमिशन घेता आणि तुम्ही ज्यावेळी अशा गोष्टी बोलू लागता तर हे इंटर्न्सचा असा मोहळ जमतं तुमच्या आजूबाबतीला तुम्ही जे आर वन असता आणि तुम्ही ज्यावेळी असं सांगू लागता आणि इंटर्नला म्हणता हे बघ इथे असं असं झालेलं आहे असं असं करायचं तर तो त्याच्या दहा मित्रांना सांगतो अरे लय भारी नॉलेज आहे त्या माणसाचं आणि ते सगळे येऊन तुम्हाला चिटकत बसतात मग तुम्ही राऊंड घ्यायला गेल गेले की लगेच ते तुमच्या मागे मागे येतात तर हा अनुभव एकदम सुखावणारा असतो आणि आपला कॉन्फिडन्स खूप जास्त वाढतो त्यांनी की नुसता एम डीला नंबर लागला पण त्याच्या बाजूला उभं राहिला तर काय काही येत नाही आहे या नोट्स वाचन त्या नोट्स वाच पवार सरांच्या वाच आणि देशमुख सरांच्या वाच हे असंच जर त्याला सांगितलं तर त्यात मजा नाही त्याला त्याला हे माहिती असते कुणाच्या आणि चा, कुणाच्या नाही वाचायच्या तर त्याच्यामुळे तुमचा हा प्रॅक्टिकल आस्पेक्ट जर असेल डेव्हलप झालेला तर मात्र तुम्ही खूप वेगळे ठरता तुमच्या लाईफमध्ये तुमच्या प्रॅक्टिसमध्ये त्याला प्रचंड फायदा होतो आणि एकंदर तुमची इमेज बनत जाते ते वेगळंच सगळं ते प्रकरण असतं त्याच्यामुळे कृपा म्हणजे समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं माझी जी सांगण्याची हे आहे तुम्ही कदाचित शब्द माझे थोडेसे तोकडे पडत असतील पण तुम्ही हे समजून घ्या की हे असं व्हायला पाहिजे आपल्याला नुसतं आपण पढंतू पुस्तकी किडे चष्मे लावलेले पंडित वगैरे असं न राहता त्याचा आस्पेक्ट आपल्याला आपण लावायचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर मागच्या गोष्टी आठवत असतील तर आपल्याला आपल्याला बरोबर तो सगळा सिक्वेन्स असा प्रत्येक ठिकाणी लागत राहतो अच्छा अरे हा इथे हे असा आहे म्हणून हे असं आहे हे असं आहे म्हणून असं आहे आयुर्वेदानुसार हे असा असं असा आहे तुम्ही तिकडे काय म्हणता मॉडर्नमध्ये त्याला त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे आपल्या आयुर्वेदानुसार कशी संप्राप्ती घडली आणि मग त्याच्यानुसार आपल्याला कशी तिला रिव्हर्स आणायची आहे तर हे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं हा चला त्याच्यानंतर पुढे मग अं आहेत आ, स्नायू स्नायू झाले त्याच्यानंतर आहेत पेशी आ, हा त्याच्या आधी एक अजून महत्त्वाचा श्लोक आहे स्नायूंच्या संदर्भात तो पण इथे ॲड करा श्लोक नंबर त्रेचाळीस आहे न अस्थिनी न वा पेशो न सिरा न चंदा खूप महत्त्वाचा श्लोक आहे श्लोक नंबर त्रेचाळीस नोट्समध्ये नाही आहे तो ॲड करा न अस्थिनी न वा पेशो न सिरा नचसंदया हा व्यापादिस तथा हान्यूर यथा स्नायू हू शरीरेनं की पेशींची हानी झाल्याने सिरांची संधींची किंवा आस्थिंची पण इवन फ्रॅक्चर झालं जरी तरी तेवढा त्रास होत नाही जसा स्नायूंचा हनन झाल्याने त्रास होतो एखाद्याचं फ्रॅक्चर झालं तर शंभर टक्के तो महिना दीड महिन्यामध्ये एखादा प्लेयर आहे त्याला फ्रॅक्चर झालं की एक ते दीड महिन्यामध्ये तो परत ग्राउंडवर येतो पण ज्याला स्नायूंशी संबंधित आजार झाले ना टेंडन फाटला किंवा काय झालं तर सहा सहा आठ आठ महिने म्हणजे जा, काही जणांचे जा, करिअरसुद्धा बर्बाद झालेले सचिन तेंडुलकरला टेनिस एल्बो नावाचा प्रकार झाला होता बघा एवढ्या त्याच्या करिअरमध्ये कधी काही दाल झालं नाही त्याला पण टेनिस एल्बोनी कितीतरी दिवस तो टे क्रिकेटपासून बाहेर होता नऊ महिने साधारणतः आणि त्याचं करिअर संपतं की काय वगैरे अशी कंडिशन आलेली होती की म्हणजे त्यामुळे अशा अनेक प्लेयरचे त्या स्नायूंच्या दुखण्यामुळे आणि हे आता हे प्लेअरचे दुखणे आता आले त्यांनी दोन हजार वर्षापूर्वी सगळं सांगून ठेवलं की स्नायूंची दुखणी ही त्रासदायक असतात त्यामुळे तुम्ही स्नायू हे चांगले ठेवले पाहिजे त्यानंतर मग पेशी सांगितलेल्या आहेत पंचपेशी शतानी बवन ती तर आसाम चत्वारी शाखा असू त्यातल्या शाखेमध्ये चारशे आहेत कोष्टामध्ये सहासष्ट आहेत आणि ग्रीव्यामध्ये फोर्टी फोर ग्रीव्यामध्ये सॉरी थर्टी फोर थर्टी फोर गिरवेमध्ये चारशे सहासष्ट आणि थर्टी फोर त्यानंतर एकेक अस्या तू पादंगुल्या त्रिस त्रिस तथा पंचदश दशप्रपदे पादसुपरी परत एकदा तसंच दहा वंशनामध्ये एका सक्तीमध्ये अशा पद्धतीने शंभर अशा चार सक्तीमध्ये चारशे मग परत पुढे कोष्टगत पेशीमध्ये पायूमध्ये तीन मेड्रामध्ये एक पायू म्हणजे गुद गुदेमध्ये तीन पेशी असतात मेड्रामध्ये एक पेशी असते सेवनीमध्ये एक असते वृषणात दोन पेशी असतात स्पिकामध्ये पाच पाच पेशी असतात बस्तिशिरामध्ये पाच नाभीमध्ये एक तर अशा पद्धतीने हे सगळं त्यांनी दिलेलं आहे हे सगळं लिहून घ्या मग परत ऊर्ध्वजत्रूमध्ये श्लोक नंबर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये सगळं पेशींचं विभाजन विभाजन दिलेलं आहे ते तुम्ही नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये ग्रीवामध्ये चार हनुमध्ये आठ Uh, काकलामध्ये एक एक तालूमध्ये दोन जिव्हेत एक ओठामध्ये दोन नासामध्ये दोन पेशी नाकामध्ये इकडून एक इकडून एक नेत्रामध्ये दोन पेशी तर हे अगदी सोपं सोपं जरी लक्षात नेत्रात किती पेशी असतात असा साधा सोपा प्रश्न विचार आणि जनरली असाच विचारतात जनरली असाच विचारतात जे खूप मोठ अवघड पॉईंट असतो किंवा थोडासा डीप पॉईंट असतो ना त्यातला त्या डीपमधला सोपा प्रश्न विचारतात डीपमधला डीप नाही विचारत आलं लक्षात तर त्याच्यामुळे सोप्यातला अवघड प्रश्न विचारतात आणि अवघडातलाच सोपा प्रश्न विचारतात हे नीट लक्षात ठेवा कारण त्यांना तुम्हाला टॉर्चर करायचं नसतं किंवा त्यांना असं अपेक्षित नाही की एकालाही एकही उत्तर येता कामा नाही वगैरे त्यांना त्यांचा इव्हन असतो सॅटिस्फाय करायचं तर त्यांना तुमच्यातले चांगले मुलं वेगळे काढायचे असतात तर त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं की सोपं जो पॉइंट असतो त्यातलं अवघड विचारतात त्याच्यामुळे सोपं जास्त चांगलं करायचं चा, डीप करायचं व्यवस्थित करायचं आणि जे अवघड वाटतं जसं हे उर्ध्वजत्रुगत वगैरे हे एकदम सोपं वाटलं पण याच्यात विचारताना विचारून विचारून अवघड प्रश्न विचारते आणि जे आता हे खूप अवघड वाटतं अरे बापरे एवढं कोणी लक्षात ठेवायचं मग त्यातलं पटकन ते विचारतात नाकामध्ये किती पेशे असतात झालं नाकामध्ये दोन पे ओठात किती पैसे असतात म्हणजे तो पॉईंट मग बरेच जण काय करणार सोडून देणार नाही म्हण भा हे एवढं कुठं मी नाही करू शकत म्हणून ज्यांनी सोडलं मग त्यांना काय गेलं ते दुवे याच्यावर जर प्रश्न आला तर एकदम सोपा प्रश्न झाला ना तो तर अशा पद्धतीने आहे त्याच्यामुळे ते नीट लक्षात ठेवा त्यानंतर अजून एक गोष्ट हे आहे की श्लोक नंबर एकोणपन्नास जे पण तुमच्या याच्यात ॲड करणं अपेक्षित आहे की सिरा स्नायू अस्थिपर्वानी संदेह शरीरनाम पेशीबी संवृता अन्यत्र बलवंती बलवंतीभाव की शरीरामध्ये सगळे सिरा स्नायू आस्थिपर्व वगैरे संधी हे सगळे पेशींनी आवृत्त असतात कशाने आवृत्त असतात तर हे सगळे पेशींनी आवृत्त असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे मग श्लो मग त्याचे प्रकार सांगितलेले आहेत श्लोक नंबर बावन्नमध्ये श्लोक नंबर बावन मध्ये त्याच्या आधी श्लोक नंबर एकावन्नमध्ये स्त्रियांमध्ये वीस पेशी अधिक असतात मग त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे स्थानांमध्ये दोन्ही स्थानात पाच पाच असे दहा अधिक आपत्यपथामध्ये दोन बाह्य दोन आभ्यंतर आपत्यपथ म्हणजे ज्याला आपण योनी म्हणतो तर ते त्याच्यामध्ये चार जास्त असतात बाह्य दोन आभ्यंतर दोन गर्भछिद्राला आश्रित अशा तीन आणि शुक्र अर्थ प्रवेश करणाऱ्या तीन असे मिळून टोटल वीस तर पेशींचे बारा प्रकार बहल पेलव स्थूल आणू तर हे नाव पण लक्षात ठेवणं आपण अपेक्षित आहे भले नोट्समध्ये पूर्ण नावं नाही दिले बहल पेलव स्थूल आणू एवढंच दिले पण ते सगळे तुम्ही ॲड करा बहल पेलव स्थूल आणू पृथू वृत्त रस्व दीर्घ स्थिर मृदू श्लक्षण कर्कश तर अशा पद्धतीने हे बारा प्रकार त्यांचे दिलेले आहेत मग श्लोक नंबर त्रेपन्नमध्ये एक त्यांनी दिलेले आहे की बाबा दोघांमध्ये पेशी संख्या सारखी कशी आहे म्हणजे हे वीस अधिक असतात हे तर ठीक आहे पण मग रचनात्मक भेद असल्यामुळे कसं आहे की जी पुरुषामध्ये मुष्क म्हणजे वृषणामध्ये असलेल्या लिंगात असलेल्या ज्या पेशी आहेत मग स्त्रियांमध्ये कसं असतं तर त्यांनी ते सांगितले की स्त्रियांमध्ये त्याच फलम अंतर्गत की फला डिंब फला, फलाला च्या आजूबाजूला असतात त्याच पेशी त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संख्यात्मक समानता असते आणि उरलेल्या ह्या वीस पेशी तर एक्स्ट्रा असतात स्त्रियांमध्ये त्यानंतर मग श्लोक नंबर पंचावन्नमध्ये मध्ये शंखनाभ्याकृती योनी त्र्यावर्ता सा प्रकिर्ती तस्या तृतीये तू आवर्ते गर्भशय्या प्रतिष्ठिता आता स्त्री प्रसूतीशी संबंधित गोष्टी आहेत तिकडे पण हेच श्लोक आलेले तिकडे पण आहेत तर योनी कशी असते त्र्यावर्ता योनी ही शंख नाभीच्या आकृतीची असते की शं शंखाची नाभी शंख म्हणजे जो शंख असतो त्याच्या आतमध्ये जे आवर्त असतात तर तशासारखी योनी असते आणि तिच्या तिसऱ्या आवर्तामध्ये तर तीन आवर्त आहेत तर पहिला दुसरा तिसरा तिसऱ्या आवर्तामध्ये गर्भशय्या असते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग यथारोहित मत्स्यस्य मुखम भवती रूपत तथा संस्थानाम तथारूपांभशय्या विदुर तर तिसऱ्या आवर्तामध्ये असलेली जी गर्भशय्या आहे तर ती रोहित मासाच्या मुखासारखी दिसते तर रोहित मासा जसा दिसतो त्याचं मुख ज्या पद्धतीने दिसतं तर त्या मुखासारखी दिसणारी ती गर्भशय्य असते असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर अभुग्नो अभिमुख शेथे गर्भो गर्भाशये स्त्रिया स योनिम शिरसा याती स्वभावात प्रसवम याती की गर्भ कसा असतो आभुग्न अभिमुख असतो की हातपाय ओढलेले आणि आईच्या पाठीकडे तोंड केलेला आणि मग ज्यावेळी डिलिव्हरीची वेळ जवळ येते तो स्वभावत तो खाली हेडफिक्स होणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर मृतशोधनाचं वर्णन केलेलं आहे या अध्यायामध्ये मृतशोधन म्हणजे शवच्छेदन ज्याला म्हणतो आपण तर त्याचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे तस्मान निशयम ज्ञानं हर्त्राशल्यस्य वांछता शोधयित्वा युवा सम्यक द्रष्टव्यो अंगविनिश्चय श्लोक नंबर एकोणसाठमध्ये मध्ये बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष पाहून आणि शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे या दोघांचं मिळून आपण ज्ञान घेतलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे मग त्याची विधी दिली त्यांनी की कसं कसं करावं तर मग ते हे ठेवावं पाण्यामध्ये ठेवावं जमा असलेल्या त्या पिंजरामध्ये वगैरे ते ठेवावं म्हणतात की ते कसं असावा मृतदेह तर तो विषाने मेलेला नसावा समस्त गात्र असावा तो की सगळे गात्र त्याच्यामध्ये असले पाहिजे असं एखादा गात्र कमी आहे त्याच्यामध्ये असा तो नसला पाहिजे तर त्यानंतर तो विषाने मेलेला नसला पाहिजे खूप दीर्घ व्याधीने मेलेला नसला पाहिजे शंभर वर्षाचा इतका म्हातारा जखड म्हातारा नाही पाहिजे थोडासा त्याच्यापेक्षा कमी आयुचा पाहिजे साठ सत्तर ऐंशी वगैरे चाळीसचा पण चालेल एकदम जखड म्हातारा पण नको शंभर वर्ष पूर्ण असलेला आणि त्याचं निसृष्ट आंतरपुरुष आंत्र आणि पुरुष सगळं काढून टाकलं पाहिजे त्याच्यातून कारण ते लवकर सडून बॉडी खराब होते तर ते त्याच्यामुळे आंतरपुरुष आधी काढलं पाहिजे आणि सात दिवस मग त्याचा अभ्यास केला पाहिजे मग त्याच्यात उशीर बाल वेणू वगैरे वलकल कुशा याच्याने हळूहळू खुर्चायला ठेवायला सांगितले वलकल कुश क्षणामध्ये बांधून ठेवायला सांगितले तर हे सगळं तुमच्या नोट्समध्ये बऱ्यापैकी दिलेल्या ज्या गोष्टी नसतील त्या वाचून नीट ठेवा आणि ज्या गोष्टी आपल्याला साध्या चक्षुंनी दिसत नाही आत्मा वगैरे श्लोक नंबर बासष्टमध्ये दिलेले तर त्या ज्ञानचक्षु आणि तपश बघाव्या ज्ञानचक्षु आणि तपशचक्षुंनी तुम्ही बघितल्या पाहिजे तर एवढंच आहे या अध्यायामध्ये तर हे असं सगळं निसंदेह ज्ञान एकदा घेतलं शरीराचं की मग चिकित्सा केली पाहिजे की के आपल्याला पूर्ण माहीत पाहिजे इथे किती स्नायू आहेत कुठे काय आहे काय नाही त्याच्यामुळे सर्जनला खास करून ही सगळी अॅनाटॉमी माहिती असणं की इथे एवढे स्नायू आहेत इथे या पेशी आहेत तिथे आस्ती आहे इथे संधी आहे तिथे असा 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 सगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळं सर्जनला माहिती पाहिजे तर आणि तरच तो प्रॉपर सर्जरी करू शकतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा एवढंच आहे अध्यामध्ये नीट वाचा अभ्यास करा आपण सगळंच्या सगळं पूर्ण व्यवस्थित एक ना एक श्लोक घेत आहोत त्याच्यामुळे निश्चिंत रहा याच्या बाहेर तुम्हाला काहीच येणार नाही याच्या बाहेर काहीही येणार नाही काही जण म्हणतात ना काही, ना काही, काही पुस्तकामध्ये मग याच्यातून अवघड प्रश्न आहेत तर ते, ते पुस्तकांना त्यांना पर्याय नाही आहे ते जर सगळं हेच देतील तर मग लोक पुस्तक कशाला विकत घेतील है ना तर त्यामुळे जेवढं मी शिकवतोय त्याच्या बाहेर सध्या जाण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे मी जेवढं सांगतोय तेवढा अभ्यास करा सफिशियंट आहे याच्यापेक्षा खूप जास्त लिहित बसाल तुम्ही याच्यापेक्षा खूप जास्त लिहत बसाल तर मग ते दुसरं पुस्तकच तयार होईल मग त्या नोट्सला काही अर्थ नाही होणार त्या नोट्सचं तुम्हाला ओझं होईल नीट समजून घ्या जे लोक मी जेवढं सांगतो आहे आता आता शिकवतो आहे कारण मी ऑलरेडी आपण नोट्स तुम्ही पाहिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये आपण यावेळी भरपूर गोष्टी ॲड करून सांगतो आहे त्यात पुन्हा ॲड करा करत जर असाल तुम्ही तर नंतर त्याचं तुम्हाला ओझं होता नये बरेच जण उत्साहाच्या भरात आता काहीच सोडायचं नाही काहीच सोडायचं नाही म्हणून अगदी छोटी छोटी ओळ पण लिहित बसतात एक एक शब्द लिहित बसतात आणि मग एक्झाम ज्यावेळी जवळ येते मग त्या सगळ्या गोष्टींचं ओझं होतं आणि मग ते मला मा म्हणतात सर यातलं मी काय सोडून काय धरू अरे तू धरलंच कशाला जर तुला सोडायचंच होतं तर त्याच्यामुळे कृपा करून मी जेवढं सांगतोय तेवढच तेवढंच नोट्समध्ये मेन्शन करा दोन चार ओळी ठीक आहे दोन चार ओळी ठीक आहे काही ठिकाणी ज्यावेळी मी म्हटलं असेल की हे तुमच्यावर तुम्हाला इच्छा असेल घ्या नसेल घ्या त्यावेळी तुमची इच्छा पण ज्यावेळी मी असं काहीही मेन्शन केलेलं नाही आता या अद्याप जेवढं मी सांगितलं शक्यतोवर तेवढंच घ्यायचं एक दोन ते चार ओळींची तुम्हाला सूट आहे तेवढं जर एखादा पॉइंट चुकून माझ्याकडून सुटला असेल असं वाटत असेल किंवा तेवढं पण पर तुम्ही परत चाळीस ओळी ॲड कराल दोन पानं याच्यात जोडाल परत अजून तर मात्र कुठेतरी नंतर तुम्हालाच ते त्रासदायक होणार आहे त्यामुळे मी सांगतो त्याच पद्धतीने नोट्स तुम्ही काढा त्याच्यातून त्याच्या बाहेर तुम्हाला काही येणार नाही याचे याबाबत तुम्ही निश्चिंत करा येस पुन्हा भेटूया लवकरच दुसरी महत्वाची सूचना की ह्या जे व्हिडिओज आहेत हे कायमस्वरूपी आपल्यासोबत नसणार आहेत तुम्ही कधीही उघडून बघू शकता असं होणार नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी कृपा करून लवकर लवकर व्हिडिओ बघून घ्या काही काळानंतर ते व्हिडिओ गायब होऊन जाणार आहेत गायब होऊन जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आताच दोन तीन चार पाच वेळा काय किती वेळा बघायचं तो बघून घ्या नंतर 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 त्याचं ड्युरेशन कमी कमी होत जाणार आहे की तेवढ्याच दिवस तो व्हिडिओ राहील एक साधारणतः एक दिवस किंवा फार तर फार दोन दिवस तेवढ्या याच्यात तुम्ही तो व्हिडिओ बघणं त्याच्या नोट्स काढणं त्याला सगळं समजून घेणं अपेक्षित आहे तो कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहणार नाही आहे जसे आधी राहिलेले तर त्यामुळे कृपा करून हे होणारे बदल अपरिहार्य बदल आहेत त्यामुळे ते होणारच आहेत त्यात काहीच वाव हे नाही आहे दुमत नाही आहे होणारच आहेत ते, ते आणि हे सगळ्या क्लासमध्ये असेच होत असतात तर त्यामुळं कृपा करून तेवढं सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे वेळच्या वेळी अभ्यास करा पेंडिंग अभ्यास ठेवू नका ठीक आहे सुरुवातीला अजून एक चार आठ दिवस आपण शारीरिक स्थान संपेपर्यंत हे चालेल पण त्याच्यानंतर हळूहळू जुने विमानस्थानाचे वगैरे व्हिडिओ हे व्हायला लागतील ते तिथून हाईड होतील तुमच्या याच्यापासून तुम्ही परत ते बघू शकणार नाही आहात येस भेटूया परत